नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आणि नोकरी कट्टाच्या या सातव्या भागामध्ये मी सिद्धार्थ जोशी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की तुम्हाला शोमध्ये काय पाहायला मिळणार आहे. आपण ह्या आठवड्यामध्ये आलेल्या काही महत्त्वाच्या रिक्रुटमेंट्सवरती नजर टाकणार आहोत. पण मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन असाल तर असाच रिक्रुटमेंटशी रिलेटेड कॉन्टेंट बघण्यासाठी तुम्हाला करायचं फक्त एवढंच आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, ज्यामुळे आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, पहिली रिक्रुटमेंट आलेली आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामधून. मुंबईमध्ये या जागा भरल्या जाणार आहेत. टोटल जागा आहेत 1053. यासाठी तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे, ज्याची अंतिम दिनांक राहील 7 ऑक्टोबर 2019. आणि ऑनलाईन अर्ज भरायला ज्या लाईन्स आहेत त्या सुरू होतील 16 सप्टेंबर 2019 पासून. सो मित्रांनो, आता ह्याच्यातलं काही पोस्ट आपण बघूयात. स्टेशन मॅनेजर 18 जागा, वयाची अट 41 वर्ष. स्टेशन कंट्रोलर 120 जागा, वयाची अट 38 वर्ष. स्टेशन इंजिनियर 136 जागा, वयाची अट 43 वर्ष. ज्युनियर इंजिनियर 30 जागा, वयाची अट 38 वर्ष. ट्रेन ऑपरेटर शंटिंग 12 जागा, वयाची अट 38 वर्ष. चीफ ट्रॅफिक कंट्रोलर 6 जागा, वयाची अट 41 वर्ष. ट्रॅफिक कंट्रोलर 8 जागा, वयाची अट 38 वर्ष. ज्युनियर इंजिनियर SNT 4 जागा, वयाची अट 38 वर्ष. सेफ्टी सुपरवायझर 1 1 जागा, वयाची अट 41 वर्ष. सेफ्टी सुपरवायझर 2 4 जागा, वयाची अट 38 वर्ष. सेक्शन सिनियर सेक्शन इंजिनियर 30 जागा, वयाची अट 46 वर्षांपर्यंत. टेक्निशियन 1 75 जागा, वयाची अट 40 वर्ष. टेक्निशियन 2 287 जागा, वयाची अट 38 वर्ष. सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल यासाठी 7 जागा आहेत, वयाची अट 46 वर्षांपर्यंत आहे. सेक्शन इंजिनियर सिव्हिलसाठी 16 जागा आहेत, वयाची अट 43 वर्ष आहे. टेक्निशियन सिव्हिल 1 यासाठी 9 जागा आहेत, वयाची अट 40 वर्षांपर्यंत आहे. टेक्निशियन सिव्हिल 2 साठी 26 जागा आहेत, वयाची अट 38 वर्ष. सिनियर सेक्शन इंजिनियर ENM 3 जागा, वयाची अट 46 वर्ष. सेक्शन इंजिनियर ENM 6 जागा, वयाची अट 43 वर्ष. टेक्निशियन ENM 1 यासाठी 5 जागा आहेत, वयाची अट 38 वर्षांपर्यंत. टेक्निशियन ENM 2 यासाठी 11 जागा आहेत, वयाची अट 38 वर्षांपर्यंत. हेल्परसाठी 13 जागा आहेत, यासाठी वयाची अट राहील 38 वर्षांपर्यंत. सिनियर सेक्शन इंजिनियर SNT 18 जागा, वयाची अट 46 वर्ष. सेक्शन इंजिनियर SNT 36 जागा, वयाची अट 43 वर्ष. टेक्निशियन SNT 1 42 जागा, वयाची अट 40 वर्ष. टेक्निशियन SNT 2 97 जागा, वयाची अट 38 वर्ष. सिक्युरिटी सुपरवायझर 4 जागा, वयाची अट 43 वर्ष. फायनान्स असिस्टंट 2 जागा, वयाची अट 38 वर्ष. सुपरवायझर कस्टमर रिलेशन 8 जागा, वयाची अट 40 वर्ष. कमर्शियल असिस्टंट 4 जागा, वयाची अट 38 वर्ष. स्टोअर सुपरवायझर 2 जागा, वयाची अट 43 वर्ष. ज्युनियर इंजिनियर स्टोअर्स 8 जागा, वयाची अट 38 वर्षांपर्यंत. HR असिस्टंट 1 1 जागा, वयाची अट 43 वर्षांपर्यंत. आणि HR असिस्टंट 2 4 जागा, वयाची अट 38 वर्षांपर्यंत. या सगळ्या यामध्ये पोस्ट आहेत. मित्रांनो, तुमचं जे वय असेल ते 9 सप्टेंबर 2019 जे असेल ते ग्राह्य धरलं जाणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर का मागासवर्गीय गटामध्ये येत असाल तर तुम्हाला 5 वर्षांची सूटसुद्धा मिळणार आहे. मित्रांनो, यासाठी शुल्क जे आहे ते 300 रुपये लागणार आहे. मात्र तुम्ही जर का मागासवर्गीय गटामध्ये येत असाल तर तुम्हाला केवळ 150 रुपये शुल्क लागणार आहे. मित्रांनो, नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे आणि यांची ऑफिशियल वेबसाईट असेल www.mmrda.maharashtra.gov.in ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. आता वळूयात आपल्या पुढच्या रिक्रुटमेंटकडे. पुढची रिक्रुटमेंट जी आहे ती आहे एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे, म्हणजेच AIESL मध्ये. ह्यांच्याकडे पर्यवेक्षक पदांच्या, सहाय्यक पर्यवेक्षक पदांच्या 170 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. अंतिम दिनांक राहील 28 सप्टेंबर 2019. मित्रांनो, ह्यासाठी वयाची जी अट आहे ती 33 वर्षांपर्यंत ठेवण्यात आलेली आहे. SC ST मध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला 5 वर्षांची सूट मिळणार आहे. OBC मध्ये येत असाल तर 3 वर्षांची सूट मिळणार आहे. आणि तुमचं जे वय आहे ते 1 ऑगस्ट 2019 जे होतं ते ग्राह्य धरलं जाणार आहे. त्याचबरोबर शुल्क 1000 रुपये लागणार आहे. SC ST माजी सैनिक ह्या गटामध्ये येत असाल तर 500 रुपये शुल्क लागणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये कुठेही येऊ शकतं. आणि ऑफिशियल वेबसाईट यांची असेल www.aiesl.airindia.in ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. पुढची जी रिक्रुटमेंट आपल्याकडे आलेली आहे ती आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे. यांच्याकडे वरिष्ठ अधिकारी पदांच्या 48 जागा भरल्या जाणार आहेत.
यासाठी सुद्धा ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. अंतिम दिनांक राहील 28 सप्टेंबर 2019. मित्रांनो, ह्यासाठी जी वयाची अट आहे ती राहणार आहे आपली 27 वर्ष ते 29 वर्ष. पण तुम्ही जर का SC ST किंवा माजी सैनिक गटामध्ये येत असाल तर तुम्हाला 5 वर्षांची सूट देऊ केलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही जर का OBC मध्ये येत असाल तर 3 वर्षांची सूट मिळणार आहे. तुमचं जे वय असेल ते 28 सप्टेंबर 2019 जे असेल ते ग्राह्य धरलं जाणार आहे. शुल्क ह्यासाठी मित्रांनो कुठल्याही प्रकारचं लागणार नाही आहे. नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कुठेही येऊ शकतं आणि ऑफिशियल वेबसाईट यांची असेल www.iocl.com. आता वळूयात आपल्या पुढच्या रिक्रुटमेंटकडे. पुढची रिक्रुटमेंट आहे इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेडतर्फे. ह्यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह पदांच्या 28 जागा भरल्या जाणार आहेत. मित्रांनो, ह्यासाठी ऑनलाईनच अर्ज करायचा आहे, ज्याची अंतिम दिनांक राहील 23 सप्टेंबर 2019. आता ह्याच्यातल्या काही सब कॅटेगरीज त्यांनी केल्यात त्या आपण बघूया. एक्झिक्युटिव्ह ग्रेड 1 ह्यासाठी 14 जागा आहेत, वयाची अट 37 वर्ष. एक्झिक्युटिव्ह ग्रेड 2 9 जागा, वयाची अट 41 वर्ष. आणि एक्झिक्युटिव्ह ग्रेड 3 5 जागा, वयाची अट 45 वर्षांपर्यंत. मित्रांनो, या सगळ्यांसाठी शैक्षणिक पात्रता शॉर्ट आहे, वाचून दाखवतो. किमान 60% गुणांसह सिव्हिलमध्ये BE BTEC किंवा BSc इंजिनिअरिंगची पदवी आणि 4, 8 किंवा 12 वर्षांचा अनुभव. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही जर का SC ST मध्ये येत असाल तर तुम्हाला वयाच्या अटीमध्ये 5 वर्षांची सूट मिळणार आहे आणि OBC मध्ये येत असाल तर 3 वर्षांची सूट मिळणार आहे. त्याचबरोबर वय जे आहे ते 31 ऑगस्ट 2019 तुमचं जे असेल ते ग्राह्य धरलं जाईल. मित्रांनो, नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कुठेही येऊ शकतं आणि ऑफिशियल वेबसाईट यांची असेल www.recruitment.eil.co.in ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. पुढची रिक्रुटमेंट आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची. यांच्याकडे विविध पदांच्या 477 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे, ज्याची अंतिम दिनांक राहील 20 सप्टेंबर 2019. आणि मित्रांनो, ह्याची जी टेस्ट आहे ऑनलाईन टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे, ती मात्र असणार आहे 25 ऑक्टोबरला. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला 20 सप्टेंबरपर्यंत तुमची सगळी ऑनलाईन फी आणि तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा भरलेला असला पाहिजे. मित्रांनो, आता ह्याच्यातल्या काही जागा आपण बघूयात. डेव्हलपर JMGS 1 ह्यासाठी 147 जागा आहेत. डेव्हलपर MMGS 2 ह्यासाठी 34 जागा आहेत. System/Server Administrator 47 जागा. Database Administrator 29 जागा. Cloud Administrator 15 जागा. Network Engineer 14 जागा. Tester 4 जागा. WAS Administrator 6 जागा. Infrastructure Engineer 4 जागा. UX Designer 3 जागा. IT Risk Manager 1 जागा. IT Security Expert 15 जागा. Project Manager 14 जागा. Application Architect 5 जागा. Technician Lead 4 जागा. Infrastructure Architect 2 जागा. Infrastructure Engineer 2 जागा. IT Security Expert GMGS 1 यासाठी 61 जागा आहेत. IT Security Expert MMGS 2 यासाठी 18 जागा आहेत. IT Risk Manager IS Department 5 जागा. Infrastructure Architect 2 जागा. मित्रांनो, या सगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता शॉर्ट आहे, वाचून दाखवतो. Computer Science/IT/ECE इंजिनिअरिंगची पदवी किंवा MCA/MSc कंसामध्ये IT/MSc कम्प्युटर सायन्स आणि अनुभव त्या संबंधातला हे सगळं असणं आवश्यक आहे. मित्रांनो, आता पुढच्या पोस्ट आपण बघूयात. Deputy Manager Cyber Security एथिकल हॅकिंग ह्यासाठी 10 जागा आहेत. Deputy Manager Cyber Security थ्रेट हॅकिंग 4 जागा. Deputy Manager Cyber Security डिजिटल हॅकिंग 4 जागा. Security Analyst 13 जागा. Manager Cyber Security एथिकल हॅकिंगसाठी 1 जागा. Manager Cyber Security डिजिटल फॉरेन्सिकसाठी 1 जागा. Chief Manager व्हॉलंटरी मॅनेजमेंट अँड पेनेट्रेशन टेस्टिंग ह्यासाठी 1 जागा आहे. Chief Manager इन्सिडेंट मॅनेजमेंट अँड फॉरेन्सिक्स यासाठी 2 जागा आहेत. Chief Manager Security Analyst अँड ऑटोमेशन यासाठी 2 जागा आहेत. Chief Manager SOC इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट 1 जागा. Chief Manager SOC गव्हर्नन्स 1 जागा. Chief Manager Cyber Security एथिकल हॅकिंग 3 जागा. Chief Manager Cyber Security डिजिटल फॉरेन्सिक 1 जागा. Chief Manager Cyber Security थ्रेट हंटिंग यासाठी 1 जागा. या सगळ्या पोस्टसाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती राहील BE किंवा BTEC किंवा MSc कम्प्युटर सायन्स किंवा MSc IT MCA आणि संबंधित क्षेत्रातला अनुभव. मित्रांनो, यासाठीचं जे शुल्क आहे ते राहणार आहे 750 रुपये.
परंतु तुम्ही जर का एस सी एस टी किंवा पी डब्ल्यू डी गटामध्ये येत असाल तर तुम्हाला केवळ 125 रुपये शुल्क लागणार आहे. मित्रांनो, ह्याचं जे नोकरीचं ठिकाण आहे ते संपूर्ण भारतामध्ये कुठेही येऊ शकतं. ऑफिशियल वेबसाईट ह्यांची www.sbi.co.in ही असणार आहे. मित्रांनो, ह्याच्यावरती अजून तुम्हाला माहिती हवी असेल, सविस्तर माहिती हवी असेल, तर तुम्ही www.mahanmk.com जाऊन ही रिक्रुटमेंट जी आहे ती सर्च करू शकता, त्याच्यावरती तुम्हाला सविस्तर माहिती उपलब्ध आहे. मित्रांनो, आता वळूयात आपल्या पुढच्या रिक्रुटमेंटकडे. पुढची रिक्रुटमेंट जी आहे ती आहे आर्मी पब्लिक स्कूल, ह्यांच्याकडे 8000 जागा भरल्या जाणार आहेत. मित्रांनो, यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, ज्याचे अंतिम दिनांक राहील 21 सप्टेंबर 2019. मित्रांनो, आता ह्याच्यातल्या काही पोस्ट आपण बघूयात. पहिली पोस्ट आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, शैक्षणिक पात्रता राहील पदव्युत्तर पदवी बी एड मास्टर्स पदवी. ट्रेन ग्रॅज्युएट टीचर, शैक्षणिक पात्रता पदवी बी एड पदव्युत्तर पदवी. आणि प्रायमरी टीचर, शैक्षणिक पात्रता पदवी बी एड पदव्युत्तर पदवी किंवा 2 वर्षाचा डिप्लोमा. मित्रांनो, ह्यासाठी वयाची अट जी आहे ती 40 वर्ष असणार आहे. परंतु जर का कोणी अनुभवी उमेदवार आलेला असेल तर त्याची वयाची अट जी असेल ती 57 वर्षापर्यंत असू शकते. त्याचबरोबर तुमचं जे वय असेल ते 1 एप्रिल 2020 साली जे असेल ते ग्राह्य धरलं जाणार आहे. शुल्क यासाठी 500 रुपये लागणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये कुठेही येऊ शकतं. यांची जी परीक्षा आहे ती 19 आणि 20 ऑक्टोबरला होणार आहे, 19 आणि 20 ऑक्टोबर 2019 रोजी. ऑफिशियल वेबसाईट यांची असेल www.awesindia.com ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. मित्रांनो, आता वळूयात आपल्या पुढच्या रिक्रुटमेंटकडे. पुढची रिक्रुटमेंट जी आहे ती आहे टाटा मेमोरियल सेंटरतर्फे. मुंबईमध्ये या जागा भरल्या जाणार आहेत. टोटल जागा आहेत 183. आणि मित्रांनो, ह्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आणि तो जो भरलेला ऑनलाईन अर्ज असेल त्याची एक प्रत काढायची आहे. आणि ती प्रत ही तुम्हाला दिलेल्या पत्त्यावरती पोचवायची आहे. आणि त्याचा अंतिम दिनांक राहील 20 सप्टेंबर 2019. 20 सप्टेंबर 2019 पर्यंत तुमचा जो भरलेला अर्ज आहे त्याची प्रत ही दिलेल्या पत्त्यापर्यंत पोचली पाहिजे. मित्रांनो, आता ह्याच्यातल्या काही पोस्ट आपण बघूया. सायंटिफिक असिस्टंट यासाठी 27 जागा आहेत. असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर यासाठी 2 जागा आहेत. नर्सच्या 139 जागा आहेत. मेडिकल फिजिसिस्टच्या 15 जागा आहेत. मित्रांनो, यासाठीची जी वयाची अट आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. आणि मित्रांनो, तुमचं जे वय आहे ते 20 सप्टेंबर 2019 रोजी जे असेल ते ग्राह्य धरलं जाणार आहे. तुम्ही जर का एस सी एस टीमध्ये येत असाल तर 5 वर्षांची सूट आहे. OBC मध्ये येत असाल तर 3 वर्षांची सूट आहे. आणि PWD मध्ये येत असाल तर तुम्हाला 10 वर्षांची या ठिकाणी सूट मिळणार आहे. शुल्क यासाठी मित्रांनो 300 रुपये लागणार आहे. परंतु तुम्ही जर का एस सी एस टी PWD महिला किंवा माजी सैनिक गटामध्ये येत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शुल्क लागणार नाही आहे. मित्रांनो, नोकरीचं ठिकाण ह्यासाठी मुंबई असणार आहे. आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता आता वाचून दाखवतो, नीट ऐका. द सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर, सेक्टर 22, खारघर, नवी मुंबई 410210 हा त्यांचा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे. मित्रांनो, ह्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे www.tmc.gov.in. आता वळूयात आपल्या पुढच्या रिक्रुटमेंटकडे. पुढची रिक्रुटमेंट आहे पूर्व रेल्वे म्हणजेच ईस्टर्न रेल्वेची. कलकत्तामध्ये या जागा भरल्या जाणार आहेत. टोटल जागा आहेत 252. यासाठी तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे, ज्याचे अंतिम दिनांक राहील 1 ऑक्टोबर 2019. आणि तो जो भरलेला ऑनलाईन अर्ज असेल त्याची प्रत ही दिलेल्या पत्त्यापर्यंत पोहोचण्याची अंतिम तारीख राहील 21 ऑक्टोबर 2019. सो मित्रांनो, ऑनलाईन अर्ज 1 ऑक्टोबर 2019 पर्यंत भरायचा आहे. आणि तुमच्या भरलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत ही 21 ऑक्टोबर 2019 पर्यंत त्यांच्या पत्त्यावरती पोहोचली पाहिजे. मित्रांनो, आता ह्याच्यातल्या काही जागा आपण बघूयात. कमर्शियल कम तिकीट क्लर्क ह्यासाठी 124 जागा आहेत. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट ह्यासाठी 128 जागा आहेत. वयाची अट ह्या दोघांसाठीही 42 वर्ष राहणार आहे. आणि तुमचं जे वय आहे ते 1 जानेवारी 2019 जे होतं ते ग्राह्य धरलं जाणार आहे. त्याचबरोबर एस सी एस टीमध्ये येत असाल 5 वर्षांची सूट, OBC मध्ये येत असाल तर 3 वर्षांची सूट. शुल्क यासाठी कुठल्याही प्रकारचं लागणार नाही आहे. नोकरीचे ठिकाण हे कलकत्ता असणार आहे. आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता आता वाचून दाखवतोय, नीट ऐका. Deputy CPO/SPO CON/SR DPO/WPO ड्युली फॉरवर्डेड बाय कंट्रोलिंग ऑफिसर हा त्यांचा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे.
हा जर का अर्ज पाठवण्याचा पत्ता तुम्हाला अजून डिटेलमध्ये बघायचा असेल तर तुम्ही www.mahanmk.com वरती जाऊन ही रिक्रुटमेंट जी आहे ती सर्च करू शकता. त्यांच्याकडनं आलेला ऑफिशियल PDF सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं. मित्रांनो, ह्यांची ऑफिशियल वेबसाईट राहील www.er.indianrailways.gov.in ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. मित्रांनो, पुढची रिक्रुटमेंट जी आलेली आहे ती आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादितमध्ये. मुंबईमध्ये या जागा भरल्या जाणार आहेत. टोटल जागा आहेत 32 आणि मित्रांनो, ह्यासाठी तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे आणि ज्याची दिनांक जी आहे ती राहील 17 सप्टेंबर 2019. मित्रांनो, आता ह्याच्यातल्या पोस्ट आपण बघूयात. मॅनेजरसाठी एक जागा, मरीन लाईफ रिसर्चरसाठी एक जागा, त्यानंतर सिनियर PDI स्कूबा इन्स्ट्रक्टर यासाठी 2 जागा, PDI स्कूबा इन्स्ट्रक्टर 4 जागा, सिनियर PDI ड्राईव्ह मास्टर यासाठी 5 जागा आहेत, PDI ड्राईव्ह मास्टर यासाठी 10 जागा आहेत, पॉवर बोट अँड सेल बोट ट्रेनर 2 जागा आहेत, सिनियर सेकंड कॅटेगरी बोट ड्रायव्हर 1 जागा आहे, सेकंड क्लास बोट ड्रायव्हर 1 जागा, अकाउंटंट असिस्टंट यासाठी 1 जागा, रिसेप्शनिस्टची 1 जागा, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी इंजिनियरसाठी 1 जागा, इलेक्ट्रिशियनसाठी 1 जागा आणि प्यूनसाठी 1 जागा. मित्रांनो, ह्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क लागणार नाही आहे. तुमचं जे नोकरीचं ठिकाण आहे ते मुंबई असणार आहे आणि मुलाखतीचं ठिकाण असणार आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित प्रधान कार्यालय मुंबई, हे त्यांचं मुलाखतीचं ठिकाण आहे. मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईट ह्यांची असेल www.maharashtratourism.gov.in ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. पुढची रिक्रुटमेंट आहे सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबईमध्ये. ह्यांच्याकडे विविध पदांच्या 153 जागा भरल्या जाणार आहेत. मित्रांनो, ह्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे ज्याची अंतिम दिनांक राहील 25 सप्टेंबर 2019. आता ह्याच्यातल्या काही पोस्ट आपण बघूयात. डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर 30 जागा, डिस्ट्रिक्ट सर्जनसाठी 123 जागा. मित्रांनो, ह्यासाठी वयाची अट 38 वर्षांपर्यंत राहणार आहे, परंतु तुम्ही जर का मागासवर्गीय गटामध्ये येत असाल तर तुम्हाला 5 वर्षांची सूट मिळणार आहे आणि तुमचं जे वय आहे ते 1 सप्टेंबर 2019 जे होतं ते ग्राह्य धरलं जाईल. शुल्क यासाठी 500 रुपये लागणार आहे. मागासवर्गीय गटामध्ये येत असाल तर 300 रुपये शुल्क लागणार आहे आणि नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही येऊ शकतं. आणि आता अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा. संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन, मुंबई 400001 हा त्यांचा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे. ऑफिशियल वेबसाईट राहील www.arogya.maharashtra.gov.in हा त्यांचा ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांची. सो दॅट्स इट मित्रांनो, ह्या होत्या या आठवड्यामध्ये आलेल्या काही महत्त्वाच्या रिक्रुटमेंट्स. तर मित्रांनो, तुम्हाला जर का नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या रिक्रुटमेंट्सचा सगळ्यांना फायदा व्हावा यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका.